Hi everyone. How many non-Marathi speakers here? Evdes? Can you understand Marathi? Yes, no. Who does not understand Marathi here? Kutle bhashet bolu mi? Bara. Madna, I'll speak in English so that you don't fall asleep. You know, mala magashi mi tithe baslo to tevha manyavar yanna vyaspithavar ghun yani jara mala chukla harka vatlo mhanlo kon manyavar mi tar atta sir ani kay bolla gelo majhya bad mala na khar mi tumchatlach vatto ajun. आपलं अस्तित्व काय आहे हे अजूनही शोधतोय मी आणि एक जी जो मार्ग सापडलाय त्याच्यावरती जायचा प्रयत्न करतोय. ह्या इनॉग्रल सेरेमनीमध्ये मला तुम्ही बोलवलंय, खूप छान वाटतंय. मला खरं म्हणजे बोलायचं दडपण येतं. गायला सांगा तुम्ही, 2-4 तास गाईन मी, पण मला बोलायला सांगितलं की काय बोलू असं होतं. मग गप्पा मारल्यासारखं बोलतो तुमच्याशी काहीतरी थोडं. एक तर टायटल खूप छान आहे, मला स्कोप सांगितला काय कॉम्पिटिशनचा डॉक्टर गोखल्यांनी. खूपच छान चाललेलं आहे, कारण मला असं वाटतं कल्चर जनरली हा एक दुवा आहे जो माणसाला माणूस ठेवतो. कारण आता आपण सगळे रोबोट्स तयार करायचा प्रयत्न करतोय जे माणसापेक्षा खूप स्मार्ट आहेत, म्हणजे एफिशियन्सी वाढेल, पण कुठे ना कुठे आपणच रोबोटसारखं वागतो. म्हणजे सकाळी उठून त्याच वेळेलाच दात घासायचे, आंघोळ करायची, त्याच वेळेला नोकरीला जायचं, घरी यायचं. आपण आपलं अंतर्मन जे असतं म्हणतो हार्ट ऑफ हार्ट्स, त्याचं रोज त्याच्याशी संवाद साधतो का, ह्याचा तुम्ही सगळ्या मंडळींनी ॲक्टिवली विचार करायला पाहिजे. तो मी विचार करत होतो, म्हणून मी एक इंजिनिअरिंगमध्ये आणि एक मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलं. पण ते करूनसुद्धा माझं अंतर्मन मला सांगत होतं की यू बिलॉंग टू म्युझिक, म्हणून मी गाणं करण्याचा फुल टाईम डिसिजन घेतला. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या मध्ये एक इंटरनल कंपस असतं, मॉरल कंपस असतं, जे आत्ता मी म्हणलं अंतर्मन आहे. तुम्ही अनबायस्ड पद्धतीनं अंतर्मुख होऊन बाहेरची एकही रिपर्कशन्स त्याच्यावरती न ठेवता जेव्हा विचार करता, तेव्हा आपल्याला आपला मार्ग, आपलं कॉलिंग काय आहे ते सापडतं. मला असं वाटतं आपले आजी आजोबा ह्या अंतर्मनातल्या इंटरनल मॉरल कंपसला राम, रहीम, येशू किंवा नानक असं म्हणतात. हॉबी जोपासणं मला असं वाटतं की खूप खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळेला आता परत कशी झाली बघा संस्कृती आपली. मी जेव्हा छोटा होतो तेव्हा अगदी मी सर्रास कुठेही जा कसंही जा, पायात चपला नसायच्या. मी एवढा जुना नाही आहे पण तरी माझ्या पायात चपला नसायच्या तेव्हा. आणि कुठेही जायचं असलं तर शेजारपाजारच्या घरी घुसायचं, आहेस का तू, मी येऊ का, असं काही करायचो नाही. आत्ता कुठे ना कुठे ते हरवत आहे आपण. थोडंसं ज्या न्यूक्लिअर फॅमिलीजच्या ऐवजी इंडिपेंडेंट फॅमिलीज झाल्या ना, त्या भिंती कुठेतरी आपल्या आड येत आहेत. मला असं वाटतं की त्या आड आणायची गरज नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा आढळतील जरासं फनी वाटेल, पण तुम्ही हॉबी जोपासली तर जाणवतील. कारण मला असं वाटतं की हॉबी लेट्स यू बी यू. कारण तुम्ही खूप कमी गोष्टी अशा आहेत, प्रत्येक वेळेलाच आपण अभ्यास करतो कारण आपल्याला मार्क हवे आहेत, आपण नोकरी करतो कारण आपल्याला पैसे हवेत, आपण काही लोक मित्र करतात कारण आपल्याला फायदा हवा असतो. हॉबी एकच अशी गोष्ट आहे जिच्याकडनं आपण फक्त निखळ आनंदाची अपेक्षा ठेवतो. आणि मला असं वाटतं की तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा ह्याच्याकरता आहे, कारण एकदा तुम्ही आनंदी असला की तुम्ही कंपॅशनेट असता, तुम्ही सहिष्णू असता. आणि मला असं वाटतं की आत्ता जगाला ह्याची खूप गरज आहे. BMCCमध्ये माझं खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे, कारण माझे वडील BMCCचे अलमनाय आहेत, माझे सासरे BMCCचे अलमनाय आहेत, आणि मी 11वी 12वीमध्ये डेक्कन 11च्या टीममध्ये फुटबॉल खेळायला यायचो. आणि बरेच मित्रमंडळी मला इकडे होती, त्यामुळे मी जितकी
त्या प्रोफेसर्स बसले तिथे, जितकी लेक्चर्स फर्ग्युसनची अटेंड केली तितकीच BMCCची केली. नोट्सच्या नावाखाली पेंटिंग्स वगैरे काढायचो तेव्हा, कार्टून काढायचो, या सगळ्या गोष्टी. पण ते तुम्ही करू नका, ती चूक होती मी केलेली. अजून एक, मला असं वाटतं की तुम्ही सगळी तरुणाई आहात, तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे, किती वेळ बोलायचं आहे मी, तुम्ही तरुणाई आहात तर मला असं तुम्हाला सुचवायचं आहे की तुमचं वय कमी आहे म्हणून तुम्ही तरुण आहात असं नाही, किंवा वय वाढलं की तुम्ही तरुण राहणार नाही असंही नाही. एक प्रश्न मी एका कॉन्व्होकेशन सेरेमनीला गेलो होतो तेव्हा ते एका मुलीनी तिच्या भाषणामध्ये सांगितला 5-7 वर्षापूर्वी, तो माझ्या चांगला लक्षात राहिला आहे. ती म्हणली, एव्हरी डे आय क्वेश्चन माय सेल्फ बिफोर आय गो टू स्लीप, वॉट इज द लास्ट थिंग आय डिड फॉर द फर्स्ट टाईम इन माय लाईफ. मी पहिल्यांदा शेवटची गोष्ट कधी केली आहे. ह्या उत्तराचं, ह्या प्रश्नाचं उत्तर जर 5 वर्षापूर्वी असेल, 3 वर्षापूर्वी असेल, 1 वर्षापूर्वी असेल, तर तुम्ही आत्ताही म्हातारे आहात. रोज नवीन 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 काहीतरी डिस्कवर करायचा प्रयत्न करा. जितकं जमेल तितकं निसर्ग बघा, तो तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीचं हिंट करत असतो. वेगवेगळी कल्चर्स बघा. आत्ता मला सांगितलं गेलं की तुमच्याच कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रांतातले, वेगवेगळ्या देशांमधले विद्यार्थी आलेत, त्यांच्याबरोबर बसा, त्यांचं आयुष्य समजवायचा प्रयत्न करा, त्यांना तुमचं आयुष्य समजायचा प्रयत्न करा. कारण असं केल्यानंतर आपला जो ओपननेस आहे ना, तो खूप वाढतो आणि आपल्याला विश्व फार वेगळ्या पद्धतीने दिसतं. 2 गंमतशीर किस्से सांगतो मी. माझं आयडाहो नावाच्या एका ठिकाणी बॉयझी नावाचं एक गाव होतं, तिथे गाणं ठेवलं होतं. बरं, त्या लोकांना इंडियन म्युझिक म्हणजे काही काहीही माहीत नव्हतं. सामुराई फायटिंगचं जे एक डोजो म्हणतात त्याला, आपलं योगा स्टुडिओ जसं असतो ना तसा एक डोजो होतो, तिथे माझं गाणं ठेवलं होतं. मी बसलो होतो तिथे, मी मांडी घालून का बसलो आहे ह्याचेच त्यांना 5-10 मिनटं पहिल्यांदा बोललो, हे हा काय करतो असा, हे असा का बसला आहे. त्याच्यानंतर माझं एक रुटीन ठरलं होतं. ही टूर जी होती ती मॉन्टॅना, पोर्टलँड, युजीन, पॅसिफिक सिटी, लिंकन सिटी अशी वेगवेगळी गावं आहेत जिथे इंडियन रिप्रेझेंटेशन अजिबातच नाही आहे, म्हणजे 2-3 फॅमिलीज असल्या तर असतात. आणि ह्या गाण्याला एकही माझ्या इंडियन फॅमिली आली नव्हती. बघा कसं आहे, योगाचे एका ऑर्गनायझेशननी ठेवलं होतं, पण सगळी गोरी मंडळी होती तिथे. त्यातनं आपण आपलं कल्चरसुद्धा जोपासलं पाहिजे. आपलं कल्चर हे आपल्या आजोबांचा, परदादांचा एक वाडा आहे, तो खूप आपण अभिमानाने तसाच्या तसा ठेवला पाहिजे, त्याची मशागत केली पाहिजे. आता तुम्ही हे ह्यातल्यात कुठल्या कुठल्या कॅटेगरीज आहेत ते बघितल्यानंतर लक्षात येतं की तुम्ही ठेवताय, हे फार छान आहे. तर माझं एक रुटीन ठरलं होतं, कुठल्याही वेळेला गाणं गायच्या वेळेला समोरची लोकं अशी, तर ते बघितल्यानंतर तुम्हाला काय स्वर फुटणार आहे तो, मग मी डोळे मिटून घ्यायचो, 5-10 मिनटाची आलापी शांतपणे करायचो आणि मग डोळे उघडायचो. तर त्यावेळेला संध्याकाळ झाली होती, डिम लाईट ठेवली होती, शांत, खूप पीसफुल वाटत होतो. मी छान गाण्यात मजा गेलो आणि गाण्यात गेल्यानंतर डोळे उघडले तर त्यापैकी 4 लोकं आडवी झोपली होती. मी चिडून त्या ऑर्गनायझरकडे बघितलं, म्हटलं हा काय प्रकार तो, म्हटलं वेड आहे हा माणूस. पण आता बंद झालंय, हां सुरू झालं. पण आता कमिटमेंट घेतली आहे, गाण्याशी इमान तुम्हाला ठेवायला लागतं आणि तुम्ही स्टेजवर आहात, दुसऱ्याचा खोळांबा करू शकत नाही, म्हणून मी गायला लागलो. मग म्हटलं आता झोपलेल्या लोकांकडे काय बघायचं, डोळे मिटून उरलेलं गाणं गायलो. 1.25 तासाचा मला राग गाता आलो. बघा कशी मजा आहे की मला गोऱ्या लोकांसमोर राग गाताना जास्ती कम्फर्टेबल वाटतं, कारण इथे आल्यानंतर नाट्यसंगीत गा, अभंग गा, हेच सांगायला ऐकायला मिळतं. तो राग पूर्ण गायला आणि त्याच्यानंतर डोळे उघडले मी. तर डोळे उघडल्यानंतर सगळी लोकं आडवी झाली होती. पण त्याच्यानंतर कॉन्सर्ट म्हणजे इंटरवल झालं, तर इंटरव्हल होते ठीक आहे, इंटरवल झालं, इंटरवलमध्ये त्यातल्या 3-4 स्त्रिया आल्या. एका मुलीच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणली, माझी आई आज वर्षी गेली आणि तुमचं जेव्हा गाणं चालत असताना मला माझ्या आईला भेटल्यासारखं वाटलं.
मग नंतर एक दुसरा मुलगा होता, तो म्हणला की मी युरोपमध्ये कुठेतरी होतो आणि मला नाईलाजानी अमेरिकेला मूव व्हायला लागलं. तो माझी मित्रमंडळी जी लहानपणीची मी मिस करतोय, आज सगळ्यांची आठवण झाली आणि त्यांची आठवण दिल्यानंतर धन्यवाद. मी जर तेव्हाच उठून ते दुसरा आहे का, हँडहेल्ड आहे का द्या. नक्की बंद पडणार नाही. मी जर सुरुवातीलाच उठून गेलो असतो तर मला एकतर शास्त्रीय संगीताचा, आपल्या अभिजात संगीताचा जो एक्सपिरियन्स त्या लोकांना ज्यांना कदाचित कधीच तो देता येत नसेल, अशा वेळेलाच त्या कार्यक्रमात पैसे नव्हते, इतके कमी पैसे होते की आमच्याकडे पेटीवालाच नव्हता. तबला आणि मी एक स्वरमंडळ घेऊन जायचो, एक राग लावायचो, त्याच्यावरती 1.25 तास गायचो, इंटरवल करायचो, इंटरवलमध्ये राग बदलायचो, परत 1 तास गायचो आणि भैरवी गायचो. पैसे नव्हते त्याच्यात, पण त्याच्यात एक मिशन होतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला पैशात मोजायची नसते. त्याच्यात एक मिशन होतं की मला जे माझ्या अभिजात संगीतात सापडलं आहे, जे मला सोनं आहे, ह्याची पूर्ण खात्री आहे, त्याची झळाळी मला त्या लोकांपर्यंत पोचवायची आहे ज्यांना ह्याची माहिती नाही आहे. आणि मला असं वाटतं की त्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल झालो. अजून एक मजेशीर किस्सा सांगतो तुम्हाला. सँटा बार्बराला मी जिथे मास्टर्स केलं माझं, तिथे माझं पहिलं जेव्हा गाणं होतं, त्या पहिल्या गाण्याच्या वेळेला प्रोग्राम झाला, इथे इंडियन लोक होती त्यामुळे फारशा जास्ती डोळे बंद करून गायलो नाही मी. तिथे प्रोग्राम झाला आणि प्रोग्रामनंतर अशाच एक बाई भेटायला आल्या. त्या म्हटल्या, ओ वा वंडरफुल सोलफुल म्युझिक, आय हॅव बीन स्टडिंग योगा अँड स्पिरिच्युअलिटी फॉर असं असं तसं तसं तसं. आणि नंतर त्या जे म्हणल्या ते त्यांनी चमकून गेलो. त्या म्हटल्या, आय रिअली लव्ह युअर सिंगिंग बट आय ऑल्सो लाईक युअर कोरिओग्राफी. म्हटलं, कोरिओग्राफी? मी काय नाचत होतो काय तिकडे? पण आता काय करायचं, म्हणजे तिला वेडं ठरवण्याच्या ऐवजी आपण वेडाचं हे पांघराव. म्हणून मी म्हणले, या इट टेक्स इयर्स ऑफ प्रॅक्टिस टू. टू सिंक्रोनाइज युअर सिंगिंग विथ युअर कोरिओग्राफी. मला मी फार जास्ती रेंगाळू देणार नाही माझं भाषण, कारण मला असं वाटतं की काही माझे जे एक्सपिरियन्सेस आहेत तेवढ्याच तुमच्याशी शेअर करावं. मी कुठली अशी व्यक्ती नाही की मी तुम्हाला बोध द्यावा. तुमच्यापेक्षा वयाने थोडासा जास्ती आहे, त्यामुळे मी जे आयुष्य जगलो आहे, जसं जग आलं जा जसं आयुष्य जगलो आहे, जे केलं आहे, त्या गोष्टींमधनं मला जे काय सुचतं, जे आढळलंय, ते तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करतो आहे. अजून एक आपण तो दे माईक दे, साधा दे ना, सप्लाय जातोय छान. नाही, सप्लाय जातो. हॅलो, गेला. हॅलो, आला. व्हेरायझनची एक ॲड आहे. हॅलो, कॅन यू हिअर मी नाव? आहे का तुम इकडे पण आहे आपले? हॅलो, तिकडे हात पकडून बसा, 5च मिनटं द्या. अजून एक मला, आपण ना टेक्नॉलॉजीमध्ये एक शब्द आहे माझं, मी जी 2 मास्टर्स केले त्यातलं एक मल्टीमीडिया इंजिनिअरिंगमध्ये केलं आणि दुसरं इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये, त्यामुळे माझं थोडंसं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगमध्ये आहे. तर टेक्नॉलॉजीमध्ये एक टर्म वापरली जाते, डिसरप्टिव्ह. यू हॅव टू डू समथिंग डिसरप्टिव्ह. पण डिसरप्टिव्हचा प्रत्येक वेळेला अर्थ असा नसतो की सगळं बदलून टाकायचं. कधी कधी एक छोटासा फरक केला तर त्याचं पूर्ण आउटपुट जे असतं ते बदलून जातं. तुम्हाला एक किस्सा सांगतो की एकतर एक हॅलो हॅलो मगाशी उल्लेख झाला आय सी एम एचा, तर त्या आय सी एम एमध्ये निरनिराळे उपक्रम करत असतो मी. त्याच्यात माझा मित्र चैतू येऊन गेला आहे, चैतन्य कुंटे येऊन गेलेत. आमची मैत्री म्हणून मी त्याला प्रेमाने चैतू म्हणतो. तर तिथे उद्देश असा आहे की आपलं कल्चर ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं दाखवायची गरज आहे. काय होतं की सगळे लोक मर्सिडीज आणि BMW चालतात, मात्र आपली देवळातल्या खुर्च्या फाटक्या ते काय मला पटत नाही.
म्हणून मी ठरवलं की आधी कंप्लेन केली खूप, काय अमेरिकेतली लोक, कारण मी काही झालं ना तरी एकदा तुम्ही पुण्याचे असलं की पुण्याचेच राहतात कुठेही जगात गेला. तर डोक्यात आलं काय आहे अमेरिकेची लोक, इंडियन लोक अशी, असं नाही बरोबर. पण ते चूक होतं, कारण ते त्यांचं फुल टाईम काम करूनसुद्धा प्रयत्नात असतात की आपलं कल्चर त्यांच्या परीने टिकवावं. मग त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मी नुसतं कंप्लेंट करतो आहे, कंप्लेंट करून तर काही होणार नाही, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मग असं ठरवलं की दर्जेदार ऑडिटोरियममध्ये दर्जेदार कलाकृती करायची, आणि जर एखाद्या जो नावाच्या माणसाला इंडियन म्युझिक कसं आहे किंवा इंडियन कल्चर कसं आहे तर त्यांनी हे बघावं, म्हणजे त्याला इंडियाचं थोडंसं स्लाइस मिळेल. तर त्या प्रकल्पामध्ये एक माझे नेपाळचे ज्येष्ठ मित्र आहेत, 75 वर्षाचे गृहस्थ आहेत, जे आर डी बर्मनच्या ह्याच्यामध्ये बँडमध्ये वाजवायचे आणि नंतर अहमदजा थिनखवा खा साहेबांकडे तबला शिकले. त्यांचा मला फोन आला, ते नेपाळचे राजगायक राजवादक होते. त्यांचा मला फोन आला की महेश जी, इस बारी नेपाल में जो अर्थक्वेक हुआ है उसकी वजह से बहुत सारी चीज़ों का नुकसान हुआ है. आज तक मैंने आपको कभी फ़ोन किया नहीं है इस तरह का, लेकिन आज हमारे लोगों को इसकी बहुत सख्त ज़रूरत है. आप कुछ करेंगे तो बेहतर होगा, क्योंकि अगर इनको मदद नहीं मिलेगी तो या तो मानसून सीज़न में ये बाढ़ में मर जाएंगे, नहीं तो इनको खुदकुशी करनी पड़ेगी. फारच भयानक होतं. मग मी काय केलं ना, चटकन आधी वाटलं की आपण वायर ट्रान्सफर करून टाकूयात, $4,000-5,000 आपल्या परीनं, आपल्याला जे काय परवडतात ते. मग नंतर लक्षात आलं की इथे जर पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट सायकल आपण इथे एस्टॅब्लिश केली तर त्याचा उपयोग जास्ती होईल, कारण जास्ती लोकांना तुम्ही जोडलं तर त्यांचे रिसोर्सेस, त्यांचे एफर्ट्स, सगळ्याच गोष्टी एकत्र येतात. मी तो जो व्हॉइस, हा व्हॉइस मेसेज ठेवला होता, तो जो व्हॉइस मेसेज आहे तुम्ही माझ्या 12 ते 15 वर्षातल्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना ऐकवला. ही मंडळी माझ्याकडे साधारण 7-8 वर्ष शिकतात, म्हणजे ते अगदी 5-6 वर्षाची असल्यापासून माझ्याकडे शिकतात. त्यामुळे माझ्यापरीने मी जसे गाण्याचे संस्कार द्यायचा प्रयत्न करतो तसंच मी आपल्या कल्चरचे पण संस्कार द्यायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, त्यांनी होमवर्क नाही केलं तर त्यांना 50 उठावशा काढायला होता आजही, खरं. तर त्यातल्या एका दिव्या नावाच्या मुलीने मला फार इंटरेस्टिंग सजेशन दिलं. ती म्हटली, महेश काका, वी शूड सिंग अँड रेज मनी, वी डू दिस कॉयर्स इन फार्मर्स मार्केट्स. पथनाट्य असतं ना आपलं, वेगवेगळ्या स्ट्रीटच्या कोपऱ्यावरती जायचं आणि गायचं. ते म्हटले, वी शूड डू दॅट. पहिल्यांदा मला असं वाटलं की शास्त्रीय संगीत असं आहे का की रस्त्यावर जावं, पण दुसरा अर्थ मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत किंवा कुठलंही संगीत किंवा कुठलीही कला ही माणसापेक्षा मोठी आहे का, नाही, तर आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल रिस्पेक्ट असला तर तो रिस्पेक्ट लोकांपर्यंत पोचतो. त्या मुलांनी एक मॅशअप्स असतात बघा, तुम्हाला कदाचित माहिती असेल, मग त्याच्यात दिल से रे आणि आणखीन कुठलं रॉयल म्हणून एक गाणं होतं, मग सावन बीतो जाय आणि सी यू अगेन नावाचं गाणं होतं, असे 2-3 मॅशअप्स होते. जय हो नावाचं गाणं होतं आणि त्याच्यात एक कबीरचा दोहा होता. कबीरचा दोहा गाताना त्यांना मी तो हार्मनी करून अरेंज करायला सांगितला. म्हणजे काय होतं बघा, 1500 वर्षापूर्वीचं कबीर, 1500 सालचे वेळेसचे कबीर, त्याच्यानंतर ती चाल केलेले कुमार गंधर्व, जे दोघंही आपल्या हेरिटेजचे भाग आहेत, आणि ती गाणारी आजची मुलं चाल किंवा शब्द न बदलता त्याला एक आपली झालर देणारे. मला असं वाटतं की हे करताना मी फार काही डिसरप्टिव्ह केलेलं नाही आहे, मी फक्त त्यांना सांगितलं, हां हे अरेंज करताना निर्भय निर्गुणच्या मागे तुम्ही जर आकापेला स्टाईल काही केलं तर छान. माझ्या फेसबुकवरती आहे, तुम्ही जरूर बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर तो छोटासा चेंज केला आम्ही, आणि त्यांनी लिटरली सँटानारो नावाचं एक ठिकाण आहे, तिथे एक स्टेज आहे ओपन स्टेज, तिथे जाऊन 4 माईक आणि हे घेऊन गेले, सगळं सेटअप वगैरे सगळं करायचं. त्यांनी पाट्या केल्या, सिंगिंग फॉर नेपाल अर्थक्वेक रिलीफ फंड वगैरे वगैरे. मग त्यांनी छान टी शर्ट्स प्रिंट केले, ICMA यूथ स्क्वॉड वेअर डुईंग समथिंग गुड इज सो मच फन वगैरे, असं सगळी ब्रीदवाक्य स्वतःच्या डोक्यांनी केली. आणि त्याच्यानंतर ते गावोगावी गायले त्या भागामध्ये, 45 महिलांच्या भागामध्ये जी गावं आहेत ते 7-8 ठिकाणी गायले. आणि
ह्या 12 ते 15 वर्षाच्या मुलांनी साधारण 8 ते 10 लाख रुपये गोळा केले. मी तुम्हाला का सांगतोय की ही मुलं एक्स्ट्राऑर्डिनरी नाहीत असं नाही, पण तुम्ही सगळेच असे एक्स्ट्राऑर्डिनरी आहात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं जे इंटरनल कंपस असतं त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. आपण ना स्वप्न बघताना कायम आपल्या मित्रांची किंवा आईवडिलांची बघत असतो, स्वतःची स्वप्न बघण्याची खूप जास्त गरज आहे. त्यांच्याकडे कुठली गाडी आहे? ही का? हां, मला इथेच गाडी आहे, मर्सिडीज मला खूप आवडते. पण तुम्ही विचारा, तुम्हाला मर्सिडीज आवडते, गरज आहे का? तुम्हाला ड्राईव्ह करायला आवडतं का? आईवडिलांना कायम आपलं चांगलंच हवं असतं, त्यांचं ऐकू नकात असं म्हणत नाही, पण आतमध्ये तुमच्या काही सुचलं तर त्यांच्याबरोबर बसा आणि त्यांना सांगा मला असं असं वाटतंय. हे जे वाटणं आहे ते तुमच्या ॲडवाईसच्या विपरीत जरी असलं तरीसुद्धा मला अंतर्मनातनं वाटतं ह्याचं मी काय करू. असं जर केलं तर आपले टीचर्स, आपले आईवडील आपल्या कायम बाजूला असतात, कारण त्यांना शेवटी आपलं चांगलंच हवं असतं. मला असं वाटतं की कट्यारचा जर उल्लेख करायचा झाला तर मला असं वाटतं की कट्यार हा चित्रपट चालला तो काही वृद्ध म्हणू नकोयात, पण मच्युअर ऑडियन्सेसमुळे नाही झाला, तो तुम्ही सक्सेसफुल केला आहे. तुमच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. कारण सांगतो, जर 50 हिंदी सिनेमे बघितले तर 1 मराठी सिनेमे बघणारे तुम्ही, कट्यार सिनेमा आल्यानंतर 5-5, 10-10 वेळा तुम्ही तो सिनेमा बघितला आणि त्याच्यामुळे तो सुपरहिट झाला, आणि तुम्ही डोक्यावर घेतलं म्हणून ते संगीत कूल झालं, तुम्ही डोक्यावर घेतलं म्हणून मला इथे इतक्या मान्यवर लोकांच्या मध्ये खरं लायकी नसताना बसवलं आहे, त्याच्यासाठी पारितोषिक मिळालं. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या ताकदीमध्ये विश्वास ठेवा, आणि संघटन ही खूप मोठी ताकद आहे. काल मी एका ठिकाणी ढोल पथकाचं पूजन करायला गेलो होतो, तिथे साधारण 100 ढोल होते. ते जेव्हा वाजतात ना, धाड 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 होतं. मी म्हटलं अरे, म्हणजे रॉक कॉन्सर्टला मी तिथे गेलो होतो डीप पर्पलच्या, एवढा इतकं ॲम्प्लिफिकेशन असूनसुद्धा त्यांना तो जो जे धग असतं ना ते जाणवत नाही. ते धग कशाचं आहे? संघटनाचं आहे. त्यामुळे एखादी आयडिया असली, स्वप्न एक खूप मोठी बघा. कधी कधी मला आताचे माहीत नाही, आता तुम्ही सगळे सुधारले असाल, पण माझ्या वेळेस ना आपले मराठी लोकांची स्वप्नच एवढीशी असतात. मला एवढा कीबोर्ड हवा होता लहानपणी, बाबांनी एवढा आणला मला, आणि म्हटलं हं हे काय झालं. मग नंतर आम्हाला VCR हवा होता घरी, आणि आम्ही त्याची वाट बघत बसायचो खूप खूप खूप. म्हणजे काय स्वप्न बघावी, ह्याला पण थोडी मोठी स्वप्न बघा. जितकी मोठी स्वप्न बघाल तितकी तुमची भरारी मोठी होईल. स्वप्न आपल्या पलीकडचं जेव्हा असतं ना, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही संघटन कोलॅबरेशन कराल, त्याच्यासाठी फुल थ्रॉटलनी जाल. ह्या ह्याच्यावरती मी माझं भाषण संपवतो. एक खूप छान गाणं आहे, साऊंड ऑफ म्युझिक. कोणाला म्युझिकल माहिती आहे का तुमच्यापैकी? त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे, त्या उल्लेखावरती मी आजचं माझं भाषण संपवतो. क्लाइंब एव्हरी माउंटन, फोर्ड एव्हरी स्ट्रीम, फॉलो एव्हरी रेनबो टिल यू फाइंड युअर ड्रीम, अ ड्रीम दॅट विल नीड ऑल द लव यू कॅन गिव एव्हरी डे ऑफ युअर लाईफ फॉर ॲज लाँग ॲज यू लिव्ह. थँक्यू सो मच.